नमस्कार मंडळी आशोच नगरीमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते उभारू आनंदाची गुढीदारी जीवनात येवो रंगत न्यारी पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा आपणास व आपल्या गोड परिवारास नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज आपण गुढीसाठी नैवेद्य बनवणार आहोत तो म्हणजे प्रसादाचा शिरा सकाळी सकाळी गुढी उभारल्यानंतर झटपट होईल असा गोड पदार्थ म्हणजे शिरा आणि आज आपण नैवेद्यासाठी मस्त गोड असा शिरा बनवणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी इथे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे साखरही आपण पाऊन वाटी घेतलेली आहे आणि तूपही पाऊन वाटी घेतलेला आहे प्रसादाचा शिरा म्हटले की प्रमाणामध्ये घ्यायचे सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप सव्वा किलो साखर असे आपल्याला प्रसादासाठी लागते ते प्रमाण मी वाटीने घेतलेला आहे आता केसर टाकलेलं दूध घेतलेलं आहे आणि दोन वाटी दूध घेतलेलं आहे इथे मी आता इथे बघा विलायची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चार केळी घेतलेली आहेत इथे मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत थोडेसे आणि बदाम घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये तूप टाकून घेऊया पाऊन वाटी तूप घेतलेला आहे मी ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे तूप विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये रवा टाकणार आहोत या तुपामध्ये रवा छान असा भाजून घ्यायचा आहे हा थोडासा भाजलेला रवा आहे रव्याला कीड लागू नये म्हणून मी रवा भाजून ठेवते त्यामुळे तुपामध्ये मी थोडाच वेळ भाजणार आहे अगदी दीड ते दोन मिनिटे मी तुपामध्ये हा रवा भाजणार आहे तुम्ही जर रवा आधी भाजलेला नसेल तर थोडा जास्त वेळ भाजा रव्याचा कलर थोडासा चेंज झाला की समजून घ्यायचे की रवा आता भाजलेला भाज आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया म्हणजे रव्याबरोबर हे ड्रायफ्रूट्सही छान असे भाजले जातील काजू आणि बदाम टाकणार आहे मी याच्यामध्ये मनुके आपल्याला आत्ताच टाकायचे नाही आहेत मनुके आपण शेवटी टाकणार आहोत नाहीतर ते टम्म फुकतील शिजून त्यामुळे ते आपण शेवटी टाकायचे आहेत आता एक मिनिटे आपण हा रवा तुपामध्ये भाजायचा आहे आणि त्यानंतर आपण जी केळी घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत ही कर्नाटकी केळी आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत आपल्या इथल्या ज्या मोठ्या केळी असतात त्या दोन घेतल्या तरी चालतील आता केळी कट करून मी याच्यामध्ये टाकलेली आहे आपण या केळीचे चमच्याने असे तुकडे करूया स्मॅश करूया केळी याच्यामध्ये भाजता भाजता म्हणजे ती रव्याबरोबर एकजीव होऊन जाईल आणि मोठी मोठी राहणार नाही आता केळी आपण रव्याबरोबरच छान अशी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता अर्धा मिनिटभर आपण परतलेली आहे रव्याचा कलरही चेंज झालेला आहे रवा छान भाजलेला आहे आता मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं बाजूच्या गॅसवरती ते आपण टाकून घेऊया पाऊन वाटी रव्याला मी दोन वाटी दूध घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं दूध मी केसर टाकून तयार केलेलं होतं तेही टाकून घेऊया पण पाऊन वाटी रव्याला दोन वाटी दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे मस्त मऊ असा शिरा होतो आता हे छानसं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मनुके टाकून घेऊया विलायची पावडरही टाकूया आणि हे छानसं मिक्स करून घेऊया मनुके बघा आपण शेवटी टाकलेले आहेत म्हणजे ते जास्त फुगणार नाहीत मस्त लागतील खाताना त्याची टेस्टही छान लागते शेवटी टाकल्यानंतर आता छानसं मिक्स करून झालेलं आहे आपण याच्यावरती झाकण ठेवूया जास्त वेळ नाही अगदी थोडा वेळ म्हणजे वीस ते तीस सेकंद आपण हे झाकून ठेवणार आहोत छानशी वाफ येऊ देणार आहोत याला आता तीस सेकंद झालेली आहेत आपण काढून बघूया मस्त अशी वाफ आलेली आहे आता आपण हे एकदा हलून याच्यामध्ये साखर टाकणार आहोत साखर आपण शेवटीच टाकायची याने खूप मस्त कलर येतो शिऱ्याला अगदी मस्त चमकदार शिरा तयार होतो आता पाऊन साखर मी टाकलेली आहे याच्यामध्ये आता साखर आपण छानशी मिक्स करून घेऊया साखरेलाही पाणी सुटते त्यामुळे हे पाणी आटेपर्यंत आपण हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे साखरेमध्ये आणि तुम्ही बघू शकता मंडळी साखर टाकल्यानंतर किती मस्त शाईन आलेली आहे शिऱ्याला मस्त चमकदार झालेला आहे शिरा कलर किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका मस्त येतो आहे केसरचा ड्रायफ्रुट्सचा आणि गावरान तुपाचा मस्त सुगंध येतो आहे आता आपण हे एक मिनिटभर झाकून ठेवणार आहोत एक मिनिटानंतर मस्त गरमागरम शिरा तयार होईल आपला आणि बघू शकता तुम्ही शिरा तयार झालेला आहे किती मस्त झालेला आहे अगदी मऊसूत तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मंडळी बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे अगदी मऊसूत प्रसादाचा शिरा अशाच पद्धतीनं तुम्ही बनवा तुम्ही बनवलेला शिरा ही अगदी मस्त मऊ होईल आणि खूप चविष्ट होईल अशाच पद्धतीनं तुम्ही बनवा आता आपण सर्व करूया मस्त गरम गरम मऊसूत प्रसादाचा शिरा तर मंडळी आवडली ना तुम्हाला ही आजची रेसिपी प्रसादाचा शिरा किती मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं हा प्रसादाचा शिरा बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद